महिला सरपंचाची खोटी तक्रार करून मानहानी केल्याप्रकरणी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचं दिवानी न्यायालय पुसद यांचे आदेश. सदर निकालामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे नक्कीच धाबे दणाणलेत. पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत देवठाणा येथील गिरिजाबाई प्रल्हाद कांबळे ह्या सन 2015 या वर्षाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्य असून तेथील त्या सरपंच सुद्धा आहेत. देवठाणा येथील विकास गणपत पडगणे यांनी त्यांच्याकडे शौचालय नसल्यानं त्यांचं ग्रामपंचायत सदस्यपद सोबत सरपंच पद रद्दबातल करण्याकरता अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 14(1)(5) नुसार तक्रार अर्ज दिला होता. सदरहू तक्रार अर्ज अप्पर जिल्हाधिकारी एस बी महेंद्रकर यांनी 6/9/2019 रोजी तथ्यहीन असल्याचं व गिरिजाबाई प्रल्हाद कांबळे यांच्याकडे शौचालय असल्यानं खारिज केला. विकास पडघणे यांनी केलेल्या तक्रार अर्जाने गिरिजाबाई कांबळे यांची मानहानी व बदनामी झाल्यानं त्यांनी पुसद येथील दुसरे दिवानी न्यायाधीश डी जी मस्के कनिष्ठ स्तर पुसद यांच्या न्यायालयात मानहानी व नुकसान भरपाई मिळण्याकरता दावा दाखल केला होता. सदरचा दावा दिनांक 23/1/2024 रोजी दिवानी न्यायालय यांनी निकाली काढून मंजूर केला व गिरिजाबाई प्रल्हाद कांबळे यांना मानहानी व नुकसान भरपाई दाखल 50,000 रुपये देण्याबाबत आदेशित केले. सदरच्या प्रकरणात वादी गिरिजाबाई प्रल्हाद कांबळे यांच्यातर्फे ॲडव्होकेट सतीश एस भंडारी व त्यांचे सहाय्यक ॲडव्होकेट सविता एस आढाव यांनी भक्कमपणे बाजू मांडली. अशा प्रकारे खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे धाबे या न्याय निर्णयानं दणाणलेत. पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी, इसापूर धरण. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.